आनंदे मराठी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता चौथी विद्यार्थी कृती पुस्तिका आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 5 मला शिकायचे या पाठावरील सर्व कृती पूर्ण केल्या आहेत. आज आपण पाहूया पाठ 6 मायेची पाखर. मी व्यक्तिचित्र व्यक्तिचित्र तयार करतो. कृती 1 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी शिक्षकांच्या पालकांच्या मदतीने माहिती मिळव ली. हे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. यांचं पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील. संस्थेचे बोधवाक्य स्वावलंबी शिक्षण. पत्नीचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई पाटील. संस्थेचे बोध चिन्ह वटवृक्ष. संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे ठिकाण सातारा. जन्माचे ठिकाण व दिनांक कोल्हापुरातील कुंभोज येथे 22 सप्टेंबर 1887 रोजी. स्थापन केलेल्या संस्थेचे नाव व स्थापना दिनांक. स्थापन केलेल्या संस्थेचे नाव आहे रयत शिक्षण संस्था आणि स्थापना दिनांक 4 ऑक्टोबर 1919. या प्रकारे भाऊराव पाटील यांची माहिती पूर्ण करायची आहे. कृती 2 तुझ्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या प्रेमळ स्वभावाचा तुला आलेला अनुभव लिही. तुम्ही तुमच्या आवडीची प्रेमळ जी कोणी तुम्हाला व्यक्ती वाटते, आई बाबा आजी आजोबा काका काकू कुणाविषयी लिहू शकता. मी तर आजीविषयी थोडस लिहिलं आहे. माझी आजी माझे दैवत आहे. प्रत्येकाला आजी असायला हवी, कारण आजीचे लाड कौतुक प्रेम जे करते ते नेहमीच हवे हवेसे वाटते. आम्हा भावंडांवर आजी जीवापाड प्रेम करते. आम्हा दोघांनाही आजीने रोजच्या रोज अभ्यास करण्याची शिस्त लावली आहे. अशा प्रकारे प्रेमळ व्यक्तीविषयी माहिती लिहायची आहे. कृती 3 दिलेल्या शब्दाला तोच शब्द जोडून लिही. जसे भर भरला भर जोडला तयार झाला भरभर. तसं सर सरसर झर झरझर तर टरटर. कृती 4 दार हा प्रत्यय जोडून तयार होणारे शब्द लिही. जसं शब्द आहे दुकान, त्याला प्रत्यय जोडला दार तयार झालेला शब्द असेल दुकानदार. तसंच घर, घरला दार जोडलं तयार झालं घरदार. चव ला जोडलं दार तयार झालं चवदार. भरला प्रत्यय जोडला दार तयार झाला भरदार. नक्षीला प्रत्यय जोडला दार तयार होईल नक्षीदार. धारला प्रत्यय जोडला दार तयार झाला धारदार. असे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत घरदार चवदार भरदार नक्षीदार धारदार. कृती 5 दिलेला उतारा वाच उतार्यावर आधारित प्रश्न तयार करून लिही. आधी आपण उतारा वाचूया. राणी आजीला म्हणाली, बघ ना आजी आपला सोनू मला चिडवतो. अरे सोनू इकडे ये, आजी म्हणाली. सोनू आजीकडे आला. काय ग आजी? सोनू म्हणाला, अरे तुम्ही दोघ बहीण भाऊ, मग आपल्या ताईला का चिडवतोस? आजी म्हणाली, अस आहे होय. सोनू मनाशीच म्हणाला, मग आजी आम्ही दोघ खेळतो एक तास भर, तू बघ कोण काय करत ते, मग बोल मला. म्हणतात ना हातच्या काकणाला आरसा कशाला, सोनू म्हणाला. आता या उतारावर आधारित प्रश्न तयार करायचे आहे. जसं की उदाहरणार्थ सोनू कोणाला चिडवत होता, तसेच आपण प्रश्न तयार करू. राणी आजीला काय म्हणाली? सोनू कोणाकडे आला? सोनू मनाशीच काय म्हणाला? कोण दोघे बहीण भाऊ होते? असे प्रश्न तयार करायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी प्रश्न तयार करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाठ 6 मायेची पाखरं यावरील 5 कृती होत्या सर्व पूर्ण केल्या आहेत. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पाठ 7 धूळ पेरणी सोबत.